भोसरीतील गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा मुख्य सूत्रधारांसह आणखी चौघांना ताब्यात घेतले आहे. याआधी पोलिसांनी 5 जणांना अटक केली, त्यामुळे फुगे यांच्या खुनाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता 9 झाली आहे. खुनाचा मुख्य सूत्रधार अतुल अमृत मोहिते, शौकत मुनीर अत्तार, सुशांत जालिंदर पवार आणि तुषार कान्हू जाधव यांना रात्री उशिरा पोलिसांनी गजाआड केले, तर अमोल उर्फ बल्ली कैलास पठारे, शैलेश सूर्यकांत वाळके, विशाल दत्ता पारखे, निवृत्ती उर्फ बाळू किसान वाळके, प्रमोद संताराम ढोलपुरिया यांना पोलिसांनी यापूर्वीच बेड्या ठोकल्या होत्या. आरोपीचे कपडे जप्त करायचे त्या कारणावरून पोलीस कस्टडी पाहिजे. एकंदरीत जे गुन्हा करताना बरेच आरोपी होते, त्यापैकी 5 आरोपीला आधी अटक केले, त्यानंतर त्यांच्या सांगण्यावरून 4 आरोपीला अटक केले, सर्व आरोपीला प्रोड्यूस केले. त्यांच्या म्हणण्यानुसार सूत्रधार जे आहे ते आरोपीचं नाव सुद्धा दिलेलं आहे अपस्कोंडिंग अक्युज म्हणून. त्यांचा अटक करायचं, त्यांचा अटक झाल्यानंतर त्यांच्याकडनं जे गुन्हा निष्पन्न होतील, अजून काय कारण आहे याच्या मागे, त्या कारणा शोधायचं, त्या कारणावरून जे अजून आरोपी असेल त्यांच्या मागे, खरं कुठल्या कारणावरून आरोपी लोकांनी यांचा मर्डर केलाय फुगेचा, ते शोध घ्यायचं. आणि आमचं म्हणणं असं आहे की त्यांच्या विरोधात बरेच लोक होते, त्यांनी मर्डर केला असावा. शुक्रवारी रात्री उशिरा मुख्य आरोपींसह 4 जणांना बेड्या ठोकल्या, त्यामुळे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता 9 झाली आहे. 5 दिवसांच्या या कस्टडीमध्ये पोलीस आता काय तपास लावणार हे बघणं महत्वाचं ठरेल. प्रतिनिधी कृष्णापांच्या नेक्स्ट जनरेशन न्यूज पिंपरी चिंचवड.